नमस्कार. आज आपण बनवतो आहे आषाढ महिन्यामध्ये स्पेशल बनवली जाणारी तिखट पुरी किंवा कोंडगुळे ह्याला म्हणतात. तर ह्या पुऱ्या बघा, अजिबात तेलकट वगैरे जास्त झालेल्या नाही आहेत. नॉर्मली आपण पुरी बनवली तर थंड झाल्यानंतर हाताने जर दाबली तर त्यातून तेल निघतं. तर ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या अजिबात तेलकट वगैरे झालेल्या नाही आहेत, छान खुसखुशीत झालेल्या आहेत आणि चवीलासुद्धा खूप मस्त झालेल्या आहेत. बनवायला एकदम सोप्या आहेत. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे 1.5 वाटी. पिठाचं प्रमाण जेवढं मी घेतलं आहे त्याप्रमाणे घ्या, म्हणजे मग पुऱ्या छान होतील. 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे. ज्वारीचं पीठ कमी घालू नका, 1 वाटीभर ज्वारीचं पीठ घाला आणि 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ फक्त आपण 1.5 वाटी घेतलेलं आहे, थोडंसं जास्त घेतलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ज्वारीच्या पिठामुळे पुरीला छान खुसखुशीतपणा येतो आणि त्याचबरोबर अजिबात पुरी तेलकट होत नाही, त्यामुळे ज्वारीचं पीठ भरपूर घाला. पिठं छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर 1 चमचाभर ओवा घालायचा आहे, थोडंसं हातावरती चोळून घालायचं आहे. ओव्यामुळे पुऱ्यांमध्ये टेस्ट छान येतो आणि पुऱ्यांचा तळल्यानंतर खमंग वास येतो. ह्यात हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा केलेला आहे, तो घालायचा आहे. जिरं पण वाटूनच घाला, म्हणजे मग फ्लेवर छान येतो पुऱ्यामध्ये. त्यानंतर 1/4 चमचाभर ह्यात हळद घालायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर थोडीफार धने पावडर किंवा मग धने असे जाडसर कुटून जरी ह्यात घातले तरी चालतील. त्याचबरोबर तुम्ही ह्यात तीळसुद्धा घालू शकता. भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर ह्यात मी 2 चमचे कसुरी मेथी घातलेली आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. या पुऱ्या हेल्दी किंवा तुम्हाला वेगळ्या टेस्टमध्ये जर बनवायच्या असतील अजून चवीला, तर ह्यात तुम्ही हिरव्या पालेभाज्या बारीक चिरून घालू शकता किंवा मग किसलेला दुधी भोपळासुद्धा घालू शकता, चव अजून छान येईल. हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे, खूप पातळ वगैरे करायचं नाही. तर पीठ मळून झालं की लगेच आपण पुऱ्या बनवायला घेणार आहे. आपण नॉर्मली पुऱ्या बनवतो त्याप्रमाणे छोटे छोटे गोळे बनवून ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत. तर जे कोंडगुळे बनवले जातात त्या कोंडगुळ्यांना मध्ये होल केलं जातं पुरी लाटून मध्यभागी. ह्याला एक छोटंसं होल करून घ्यायचं आहे. तर ह्या मी प्लेनच पुऱ्या ठेवल्या होत्या, ह्याला होल वगैरे केलेले नाही आहेत. 2-3 पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि नंतर लगेच तळायला घेतल्या तरी चालतील. तेल देखील मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे. हे पीठ भिजून वगैरे घ्यायची काही गरज नाही. कसुरी मेथी घातल्यामुळे पुऱ्यांमध्ये मस्त फ्लेवर येतो आणि चवीला पण खूप छान होतात. जर असेल तर नक्की घाला. आता मध्यम आचेवरती ह्या पुऱ्या छान तळून घ्या. जास्तीचं तेल असेल कढईमध्ये तर 2-3 पुऱ्या तुम्ही एकदम तेलामध्ये सोडल्या तरी चालतील. इथे मी तेल थोडंसं प्रमाणातच ठेवलं होतं, त्यामुळे एक एक करून पुरी तळलेली आहे. एकदम छान खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या झाल्यात, चवीला मस्त झालेल्या आहेत. आषाढामध्ये एकदा नक्की बनवून पहा. 2-3 दिवस ह्या पुऱ्या खराब होत नाही, तुम्ही प्रवासासाठी सुद्धा बनवू शकता. त्याचबरोबर मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देण्यासाठी ह्या बनवू शकता. फार वेळ लागत नाही आणि चवीला पण खूप छान होतात. सॉसबरोबर मुलांना खायला आवडतीलच. याशिवाय ह्या दह्यासोबत खूप छान लागतात. तर अशा प्रकारे खमंग अशा ह्या तिखट पुऱ्या नक्की एकदा बनवा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर खमंग अशा ह्या सर्व पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत.